नमस्कार आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट टू त्यातला क्वेश्चन नंबर वन आहे यूजिंग द प्रॉपर्टी ए अपॉन बी इज इक्वल टू ए मल्टिप्लाय बाय के अपॉन बी मल्टिप्लाय बाय के या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत आता ही प्रॉपर्टी काय असते ते, ते समजावून घेऊयात आधी तर ए अपॉन बी आणि ए मल्टीप्लाय बाय के अपॉन बी मल्टिप्लाय बाय के ही प्रॉपर्टी अशी असते समजा आपण ए इज इक्वल टू टू आणि बी इज इक्वल टू थ्री घेते आता आपल्याला हे ए मल्टिप्लाय बाय के आणि बी मल्टिप्लाय बाय के काढायचं आहे के या ठिकाणी फोर घेऊयात आपण तर जसं त्यांनी पहिल्यांदा दिलेलं आहे ए अपॉन बी ते आपण मांडून घेणार ए अपॉन बी एच्या जागी एचे व्हॅल्यू टू बीच्या जागी बीची व्हॅल्यू थ्री पुढच्या स्टेपमध्ये आपण ए मल्टिप्लाय बाय के अपॉन बी मल्टिप्लाय बाय के मांडणार त्याच्यामध्ये त्याच्या व्हॅल्यूज टाकून घेणार एची व्हॅल्यू आहे टू बीची व्हॅल्यू आहे थ्री मल्टिप्लाय बाय के म्हणजेच फोर म्हणजे काय ही प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते की जर ए अपॉन बी मल्टिप्लाय बाय के असेल तर के हा न्यूमरेटरला मल्टिप्लाय करत असेल तर डिनॉमिनेटरला पण करतो म्हणजे वरती जर का फोरने मल्टिप्लाय केलं तर आपण डिनॉमिनेटरला सुद्धा फोरने मल्टिप्लाय करणार आणि मग दोघांचा आन्सर त्या रेशोमध्ये चेंज होतो फोर टू जा एट थ्री फोर जा ट्वेल्व या रेशोमध्ये हा नंबर बदलतो ही आहे प्रॉपर्टी आता आपण यातला क्वेश्चन नंबर वन सॉल्व्ह करून घेऊयात फाय अपॉन सेवन या नंबरला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावरती ट्वेंटी एट आन्सर येईल सेवनला फोरने मल्टिप्लाय केलं तर ट्वेंटी एट आन्सर येतं सेवन फोरचा ट्वेंटी एट मग जर का जर आपण डिनॉमिनेटरला फोरने मल्टिप्लाय केलं तर न्युमरेटरला पण फोरने करणार फाय मल्टिप्लाय बाय फोरचा आन्सर येतं ट्वेंटी ठीक आहे पाच पाचोक वीस म्हणजे इथे आन्सर येणार असतं वीस त्याच्यामधलेच सेकंड घेणारे आपण फाय अपॉन सेवन मल्टिप्लाय बाय माहीत नाही आपल्याला कितीने करायचं आहे ते याच्यावरती या नंबरवरती डिपेंड असतं इथे थर्टी फाय आहे इथला नंबर आपल्याला शोधायचा आहे फायला कितीने मल्टिप्लाय केल्यावरती थर्टी फाय आन्सर येतं तर सेवनने फाय सेवनचा थर्टी फाय जर जर आपण न्युमरेटरला सेवनने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला पण सेवनने करायचं सेवन सेवनचा फॉर्टी नाईन म्हणजे काही या क्वेश्चनचा आन्सर येतं इथे फोर्टी नाईन नेक्स्ट आहे फाय अपॉन सेवन आणि इथे आन्सर आलेला आहे थ्री पॉईंट फाईव्ह असा कोणता नंबर आहे की ज्या नंबरने सेव्हनला मल्टिप्लाय केल्यानंतर थ्री पॉईंट फाईव्ह तात्पुरता आपण याला थर्टी फाय कन्सिडर करूयात कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावरती थर्टी फाय आन्सर येतो फायने सेवन फायचा थर्टी फाय ठीक आहे पण इथे पॉईंट आहे म्हणून आपण इकडे एक पॉईंट घेणार झिरो पॉईंट फायने मल्टिप्लाय केल्यानंतर याचा इथे पॉईंटनंतर एक डिजिट आहे म्हणून आपण राईट साईडहून एका डिजिटनंतर पॉईंट येणार आणि जर आपण डिनॉमिनेटरला झिरो पॉईंट फायने मल्टिप्लाय केलं तर निमोनेटरला पण झिरो पॉईंट फायने करायचं फाय फायचा आन्सर येतं ट्वेंटी फाईव्ह यांच्यामध्येही आपल्याला पॉईंट द्यायचं आहे एका डिजिटनंतर तर आन्सर येतं टू पॉईंट फायव्ह इथे लिहायचं आता आपण सॉल्व्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन नाईन अपॉन फोर्टीन फाईव्ह नाईनला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर फोर पॉईंट फायन्सर येईल डायरेक्ट फोर पॉईंट फाईव्ह काढण्यासाठी जरी नाही समजलं तरी थोड्या वेळासाठी आपण याला फोर्टी फाय कन्सिडर करूयात तर नाईनच्या टेबलमध्ये फोर्टी फाय फाय नंबरला येतात ठीक आहे नाईन फायचा फोर्टी फाय आणि इथे पॉईंट आहे म्हणून आपण इथे झिरो पॉईंट फायव्ह घेणार एका पॉईंटनंतर एका डिजिट राईट होऊन एका डिजिटनंतर पॉईंट आहे म्हणून इकडं पण आपण राईट होऊन एका डिजिटनंतर पॉईंट देणार खाली पण झिरो पॉईंट फायने मल्टिप्लाय करायचं चौदी पंचे किंवा फोर्टीन सेवन जा फोर्टीन फाय जा सेवन्टी येतात आन्सर एका डिजिटनंतर पॉईंट यायचा म्हणजे आन्सर आलेले सेवन नेक्स्ट आहे नाईन अपॉन फोर्टीन मल्टिप्लाय बाय फोर्टीनला कितीने मल्टिप्लाय केल्यावरती फोर्टी टू आन्सर येईल थ्रीने केलं तर फोर्टीन थ्री जा फोर्टी टू जर आपण डिनॉमिनेटरला थ्रीने मल्टिप्लाय केलं तर न्युमरेटरला पण थ्रीने करायचं नाईन थ्रीचा ट्वेंटी सेवन म्हणजे याचा आन्सर येतं ट्वेंटी सेवन नाईन अपॉन फोर्टीनमध्ये लास्ट आहे थ्री पॉईंट फाईव्ह म्हणजे असा कोणता नंबर आहे की ज्या नंबरने फोर्टीनला मल्टिप्लाय केल्यानंतर थ्री पॉईंट फाय आन्सर येतं तर तो नंबर आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह झिरो पॉईंट ट्वेंटी फायने जर का फोर्टीनं मल्टिप्लाय केलं तर थ्री पॉईंट फाय आन्सर येतं जर आपण डिनॉमिनेटरला झिरो पॉईंट ट्वेंटी फायने केलं तर न्युमनेटरला पण झिरो पॉईंट ट्वेंटी फायने करायचं मग याचा आन्सर येतं टू पॉईंट ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी फायव्हचा टेबल नाईनपर्यंत म्हटला तर टू हंड्रेड ट्वेंटी फाय आन्सर येतं दोन दोन डिजिटनंतर पॉईंट द्यायचा एक दोन याचा आन्सर येतं टू पॉईंट ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन नंबर टू फाईंड द फॉलोइंग रेशोज त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे द रेशो ऑफ रेडियस टू द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे आपल्याला रेडियस आणि सर्कम्फरन्स यांचा रेशो काढायचा आहे तर त्यासाठी आपण रेडियसला रेडियस इज इक्वल टू आर आणि सर्कम्फरन्सला आपण सी म्हणूयात सी टू पाय आर हा फॉर्म्युला आहे सरकम्फरन्सचा तर आपल्याला यांचा रेशो काढायचा आहे म्हणून आपण यांना रेशोच्या फॉर्ममध्ये मांडणार रेडियस अपॉन सरकम्फरन्स इज इक्वल टू रेडियस आहे आर तर आर मांडून घ्यायचा सरकम्फरन्स आहे टू पाय आर या आर सोबत हा आर कॅन्सल होतो म्हणजेच इथे न्युमरेटरला वन राहतो आणि डिनॉमिनेटरला टू पाय राहतो म्हणजे यांचा रेशो वन ॲज टू टू पाय असा येतो क्वेश्चन नंबर टू द रेशो ऑफ सर्कम ऑफ सर्कल सरकम्फरन्स विथ द रेडियस आर टू इट्स एरिया सर्कम्फरन्स आणि एरिया या दोघांचा रेशो काढायचा आहे या ठिकाणी तर सर्वात अगोदर आपण सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला लिहून घेऊयात सरकम्फरन्स फरन्स सी इज इक्वल टू टू पाय आर आणि एरियाचा फॉर्म्युला असतो ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर आता आपण यांना रेशोच्या फॉर्ममध्ये मांडणार सरकम्फरन्स अपॉन एरिया इज इक्वल टू सरकम्फरन्स आहे आपला टू पाय आर अपॉन एरिया आहे पाय आर स्क्वेअर या आरसोबत या इथे दोन आर आहेत या दोन आरपैकी एक आर या आरसोबत कट होतो तरी एक आर इथे शिल्लक राहतो पायसोबत पाय जातो आणि टू ॲज इट इज राहतो म्हणजे इथे राहिलेले आहेत टू अपॉन आर म्हणून यांचा रेशो येतो टू ॲज टू आर नेक्स्ट क्वेश्चन द रेशो ऑफ डायगोनोल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड म्हणजे डायगोनल जे आहेत एका स्क्वेअरचे त्यांचा रेशो स्क्वेअरचे डायगोनल जे आहेत त्यांचा रेशो आणि त्याची जी साईड दिलेली आहे त्यांचा रेशो काढायचा आहे तर सगळ्यात आधी आपण डायगोनल काढून घेऊयात डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू त्यांचा फॉर्म्युला आहे रूट टू मल्टीप्लाय बाय साईड इज इक्वल टू रूट टू ॲज इट इज लिहिची आणि साईड आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे सेवन सेंटीमीटर तर आपण साईडच्या जागी साईड लिहून घेणार मल्टिप्लाय बाय सेवन याचा आन्सर येतं सेवन अंडर रूट टू हे झाला डायगोनल रेशो आपल्याला काढायचा आहे डायगोनल आणि साईड यांचा म्हणून आपण डायगोनल अपॉन साईड असं लिहिणार इज इक्वल टू डायगोनल आलेला आहे आपला सेवन मल्टिप्लाय बाय अंडर रूट टू डिवायडेड बाय साईड आहे आपली सेवन सेंटीमीटर सेवन लिहिणार या सेव्हन सोबत हा सेवन जातो सेवन वन जा सेव्हन इथे फक्त रूट टू राहतो आणि खाली वन म्हणून यांचा रेशो रूट टू एस टू वन असा येतो यातला फोर्थ नंबरचा क्वेश्चन द लेंथ ऑफ द साईड ऑफ द रेक्टँगल आर फाय सेंटीमीटर अँड थ्री पॉईंट फाईव्ह फाईंड द रेशो ऑफ इट्स पॅरीमीटर टू एरिया आपल्याला पेरिमीटर आणि एरिया यांचा रेशो काढायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये एल इज इक्वल टू फाय सेंटीमीटर अँड बी इज इक्वल टू थ्री पॉईंट फाय सेंटीमीटर लिहून घेणार पेरिमीटरचा फॉर्म्युला पेरिमीटर इज इक्वल टू टू मल्टीप्लाय बाय एल प्लस बी हा फॉर्म्युला आहे आणि एरियाचा फॉर्म्युला एल मल्टिप्लाय बाय बी हा आहे तर टूच्या जागी टू एलच्या जागी एलची किंमत टाकायची फाईव्ह ए प्लस बीच्या जागी बीची थ्री पॉईंट फाईव्ह टू मल्टिप्लाय बाय या दोघांची ॲडिशन करून घ्यायची फाईव्ह प्लस थ्री एट आणि हा पुढचा पॉईंट पूर फाईव्ह यांची मल्टिप्लिकेशन करायची टू फाय जा टेन चा झिरो कॅरेला वन टू एट जा सिक्स्टीन प्लस वन सेवन्टीन म्हणजे सेवन्टीन पॉईंट झिरो म्हणजेच सेवन्टीन सेंटीमीटर एरिया काढून घेऊयात एरिया इज इक्वल टू यल आहे फाईव्ह मल्टीप्लाय बाय थ्री पॉईंट फाईव्ह ब्रेड्थ इज इक्वल टू फाय फाय जा ट्वेंटी फायव्ह कॅरियाला टू फाय थ्री जा फिफ्टीन आणि हे टू सिक्स्टीन सेवन्टीन होतात एका डिजिटनंतर पॉईंट आहे म्हणून आपण इथे एका डिजिटनंतर पॉईंट देणार आन्सर आलेले सेवन्टीन पॉईंट फाय सेंटीमीटर स्क्वेअर आता आपल्याला यांचा रेशो काढायचा आहे आता आपण यांचा रेशो काढून घेऊयात रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ पेरिमीटर अपॉन एरिया इज इक्वल टू पेरीमीटर आहे सेवन्टीन डिवायडेड बाय एरिया आहे सेवन्टीन पॉईंट फाईव्ह खाली पॉईंटमध्ये आन्सर आहे आपण याला कन्वर्ट करणार जर खाली एका एक एका एक डिजिटच्या आधी पॉईंट आहे तर वरती पण आपण एकच डिजिट ॲड होईल अशा नंबरने मल्टिप्लाय करणार म्हणजे एक झिरो येईल असा म्हणजे टेनने मल्टिप्लाय करणार सेवन्टीन पॉईंट फाईव्ह याला मल्टिप्लाय केलं तर वर त्या आन्सर येतं वन सेवन्टी आणि खालचा डिजिट निघून जातो पॉईंट वन सेवन्टी फाईव्ह येतं आता आपण यांची डिव्हिजन करून घेऊयात वन सेवंटी डिवायडेड बाय वन सेवन्टी फाईव्ह फाईव्हने डिवाईड करणार आपण यांना फाय थ्रीचा फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन टू राहिले फाय फोरचा ट्वेंटी खाली पण करून घेणार फाय थ्रीचा फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन टू राहिले फाय फायजचा ट्वेंटी फाय म्हणजे थर्टी फाय अपॉन थर्टी फोर अपॉन थर्टी फाय हा रेशो येतो पेरीमीटर आणि एरियाचा आप जो की आपण थर्टी फाय ॲज थर्टी फोर ॲज टू थर्टी फाय असा लिहू शकतो